प्लीज काळजी घ्या माझा भावाजी. हो नक्की माझा लाडका भाऊ आहे. ऍक्च्युली मला खरंच रडायला येत आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि आम्ही स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्र कंपन. तर आज आम्ही आलो आहोत बोरिवलीलापर्यंत एका आणि हा आहे गोखले हॉल. तर मागे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली लग्न झालं लग्न आणि आमचं लग्न झालं आहे आणि मी ब्लॉगला स्टार्ट इकडनं आता करतो कारण की मला टाईमच नाही मिळाला. आणि इथे दादा आहेत ना कॅमेरामॅन, यार एक नंबर आहे. आमच्या लग्नात पण आम्ही एवढे चांगले फोटो काढले नव्हते तेवढे त्यांनी काढले. थँक्यू दादा. तुझं नाव सांग ना दादा. विवेक मांडवकर. हाय मांडवकर आहे तू? विवेक मांडवकर. आमच्या गावातून मांडवकर भरपूर. तुझं गाव कुठे? दापोली. दापोली सर. थँक्यू सो मच. तुझं पेज वर इंस्टाग्रामवरती? नाही मी सांगतो. सर ठीक आहे. थँक्यू आमचे फोटो काढल्यावर. अरे माय प्लेजर. काय माहितीये, गावायचे पाय नंतर सासरा कोण धुत नाही त्यामुळे आता धुवून घे व्यवस्थित. आमचा अनुभव आहे. तुझे पाय धुत नाही ते लक्षात ठेव. नवर देव नारायण स्वरूप वर रूपात तू आला म्हणून तुझे पाय धुतात. तुझं पाय धुतल्यानंतर नारायण भगवंताचा पाय धुतल्याचं पुण्य या दोघांना मिळणार आहे. तू यांच्या मुलाच्या वयाचा जरी असलास तरी आज तू नारायण स्वरूप आहे, नवर देव आहे. म्हणून आजच्या संपूर्ण विधीमध्ये तुझी बायको डाव्या बाजूला बसव आणि आज तुझे पाय धुतात म्हणजे नारायण भगवंताचा पाय धुतल्याचं पुण्य तुला मिळतं. पुढच्या गोष्टी नंतर समजू. गुरुजी पण पाय हात लावतात हा बस ओळ असं असं नाही असं असं घे. हा घे बस. उघडते मिठाई काय बरोबर त्याला पासा लो पेढे बरोबर. मावशी तुम्ही पण बरोबर जावायला कडक लागू असेल ना बघा बुद्धीचा. दोगे करा विउनी वादंत्री बहुगलबला न करणे कुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधान. रण रण डोळे लाल झाले मुलीचे कवन कडन श्रोतान. शिवलग्न सावधान. Oh.
आम्ही गावच्या देवाला ग्राम देवाला सगळे देव आज स्वर्गात इथे आलेले आहेत आणि स्वर्गात तुमच्या लोकांना आशीर्वाद करतात. त्यामुळे साडेबाराचं लग्न जर दीडला लावलं अडीचला लावलं अर्थ नाही. देव बरोबर साडेबारा वाजता अक्षरधाम आपण घेतलं रिटर्न तिकीट आहे बरोबर. त्यामुळे आपण वेळेवरती लग्न लावायचं गावच्या देवाला आपण प्रतिनिधी ऍड्रेस हॉलचं नाव बी सर्व दिले बरोबर देव येतात. त्यामुळे अरेंज मॅनेजमध्ये हे सगळे अपेक्षित वगैरे मित्र मंडळी अक्षर होतात स्वर्गाचा देव पण अक्षर वाहत होतो. आता तुमच्या भोवती सुमित्र फिरवणार आहे हे ब्रह्मसूत्र आहे सात वेळा फिरवणार हा सोडायचंय मयुरी तुला उद्या हळद कळते ना मराठीमध्ये पाले वगैरे अंतिम शोधा लागतो काही कंगन जुळ्या एका उद्या हाताने सोडाय ना लावून करायला देते नेहमी पूजनात असताना बायको नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसते तिकडे बसते उजव्या बाजू काय बसते तरी पण आई वडिलांना पूजेला काम मिळलेलं दादा वहिनीला बहिणी कोणाला गेलं घरात सत्यनारायणची पूजा असते तेव्हा बायको ही नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसते बरोबर तरी डाव्या बाजूला बसत बाकी बसत फक्त एका डाव्या बाजूला बसते तुमच्या लग्नाच्या दिवशी कारण तो लक्ष्मीनारायणचा जोड आहे काय नवर दे तुमच्या घरामध्ये शंकर पार्वतीचा फोटो असेल कृष्ण रुक्मिणी असेल राम सीता असेल लक्ष्मी नारायण असे या सर्व देवांच्या बायका डाव्या बाजूला बरोबर आज हा याचा मान आहे नवर देव आहे त्यामुळे त्याची भक्ती डाव्या बाजूला त्यामुळे तुझे पाय धुतले गेले बरोबर आहे. माझी मुलगी 20-25 वर्ष वाढवतो काय करतो वाढवतो आणि कन्यादान करतो कन्यादान केल्यानंतर मुलगा जर घेणारा पिणारा असेल आणि मुलीला लग्नानंतर कुठल्याही प्रकारचा शारीरिक आर्थिक मानसिक कौटुंबिक पारिवारिक वैचारिक कुठल्याही प्रकारचा त्रास जर मुलांनी मुलीला दिला तर मुलीच्या आई वडिलांना आयुष्य भरायचं पाप लागतं. आपल्या बिल्डिंगमध्ये जर आपण एखाद्याला पिणाऱ्याला 100 रुपये दिले तर खूप फायर होऊन आला आणि सगळ्यांचे पित्र खाली उतरवले त्याला जर पाप लागेल पण त्याला पैसे देतील पियाला त्याला पण थोडं पाप लागतं. त्यामुळे अयोग्य माणसाला दान नाही द्यायला मग आपल्या मुलीला अयोग्य माणसाला दान दिले आयुष्य भरायचं पाप लागते ते पाप लागू नये म्हणून आता ऋषीने काय सांगितलं येणारा नवरा मुलगा आहे ना त्याला माझ्या मुलीसाठी देवानी नारायण भगवान त्याने पाठवलं आहे तो पण देव स्वरूप आहे काय नारायण स्वरूप आहे म्हणून त्याच्या पाय देतो बरोबर आहे म्हणून तुझे पाय देतो नंतर कोण सासरा पाय देऊ ना आमचा अनुभव म्हणून पाहिजे गोपाळ कृष्णदेवता कृष्णाय वासुदेवाय अरे हे परमात्मे रत्नशिराशाय गोविंदाय दीपदान पूजनात दीपदान करीशे तर उद्या पूजन लावायची मांडी शिवन करवती कल्याण आरोग्य मंगला दीपदान पूजना ते दीपदान त्याला मुलाच्या रूप मध्ये जाऊ दे मुलाच्या रूप मध्ये जाऊ दे आपल्या भारत सरकारने आता काय जागा आहे पण आपल्या ऋषीमुनीने 1000 वर्षापूर्वी मान्य केलं त्यामुळे आपल्याकडे वरदक्षिणा म्हणून एक प्रकार आहे काय वरदक्षिणा सध्या मुलगा चिपळूणला राहतो आणि मुलीला आपण सिद्धी दुर्गाला दिलं की तेव्हा प्रॉपर्टी म्हणजे काय होतं गुरं ढोरं आंब्याची झाडं फंडाची झाडं आणि शेतीवाडी खरं लांबून काय जावं शेती करायला जाणार ना नांगर खांद्यावर घेऊन मदर इंडिया सारखा त्यावेळेला त्याला हातामध्ये एक रक्कम दिली जायची त्याला म्हणजे वरदक्षिणा एवढी सुशील तू संस्कृत मुली वरदक्षिणा आहे हे फॉर्मॅली लिहून द्यायचे हे पैसे खर्च करायचे नाही तुझ्या तिजोरी ठेवायचे तुझ्या घरावर सदैव लक्ष्मीचा संचार व्हायचे कन्यादान तुझ्या हाकडावा त्यांना कन्यादान तुझ्या दान करी शेवट बघा
बरोबर एवढे पैसे खर्च होणार नाही मामा इकडे गुरुजी मध्ये ब्राह्मण भोज ब्राह्मण हा तो हिरण कन्यादानाची दक्षिणा देतात फोटो काढा नोट दिसते ना नोट हा चला आता थोड़ा दूर
हमारी टीम में अभी अग्निपासून कॅमेरा सांभाळा, कॅमेराचे मंत्र आम्हाला ऐकूया बस बस आता मान बोलू सजना ओम पूर्णमिदं पूर्णात्मोदच्यते पूर्णस्य पूर्णमेवा वशिष्यते पूर्णमुदीरयत् स्वाहा म्हणजे दोघांच्या मध्ये असा पिळा जोरात माझ्या बहिणीला त्रास दिला तर गाठ मायची असं म्हणायचं नाही प्रेमाने पिळा कान पिळणाऱ्याचं मान आणलंय आला इथे बस 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 चला या इथे तू असं करायचं चला जय इकडे या तुम्ही या बसा खाली खाली बसा जा 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 उभा गुडघ्यावर बसा ठीक आहे असं क्रॉस करा ना इकडे बघा आमच्याकडे फोट उभा आपल्या तुमचा तसा दोघांचा हृदयामध्ये फार आग्रह राहू दे ग्रह तारे नक्षत्र राशी या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या संसार लाभावा तुमचा संसार चारी अंगाने साई करणे बहरावा अक्षदावा ब्रह्मा मुरारी चित्रांतकारी भानू शशी भूमी सूत बुधस गुरुश्च शुक्र शनि राहू केतु गुरुं तुझे मसूम गुरुजी आशीर्वाद द्या अखंड सौभाग्य ओम कलाभार अखंड सौभाग्य नांदा सौख्य बने आणि समोर रिसेप्शन चालू झालं आहे परत आम्ही साईडला येऊन बसलो कारण की आम्ही लास्टला गिफ्ट देणार आहे आम्ही लास्टला जेवणार आहे पण सगळ्यांनी लाईन लागली आहे सगळं चाललं आहे आम्ही आता घरी जाऊ रोहित बरोबर वरातीसमोर आणि मग तिकडे ब्लॉग आम्ही एंड करू कुठे निघणार आहे तू तो तुला सोडणार नाही दोन दिवसापासून हेच बोलतो की तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही पण आम्ही कल्टीच होणार ऍक्च्युली तो व्हिडिओ बघेल ना किंवा कल्टी नाही मारणार मी कल्टी नाही मारणार आम्ही घरी जाणार घरी जाणार आहे पण थोड्या वेळाने निघणार आता आम्ही पण आमचं गिफ्ट देतो आणि एक शॉट त्याच्यावर आपण घेऊ तुम्ही पण त्याला कॉंग्रॅच्युलेट करा सगळे कमेंटमध्ये माझा लाडका भाऊ आहे तो मी सांगितलं त्याच्याबद्दल मी सांगेन एक स्पेशल व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवणार आहे मी वेगळा आता बाय द वे आमचा नंबर आहे गिफ्ट देण्याचा आणि त्याने आम्हाला बघितलं नाही असं बिझी आहे आज त्याचं लग्न आहे चल येऊ येऊ तू काय ब्लॉग चालूच ठेवणार आहे चल 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 आम्ही येतो कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स का बहिणी शरद दादा अँड टी एम सी फॅमिली थँक्यू
मला प्लीज काळजी घ्या माझ्या भावाची. हो नक्की. माझा लाडका भाऊ आहे ऍक्च्युली. मला खरंच रडायला येतंय. खूप दोघं तुम्ही खूप सुंदर दिसत आणि सगळ्यांनी प्लीज कॉंग्रॅच्युलेट करा. थँक्यू. क्लास वाटतो मला रडायला येतं. खरं हो इज दॅट सो. एक फोटो प्लीज यार.